हे दृश्य आहेत विरारमधील एका हॉटेलातील. यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि बहुजन विकास आघाडीतील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होत असलेल्या बाचाबाचीचे. त्याचं झालं असं, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. समजली तेव्हा त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविया आणि भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद तावडे यांनी झालेल्या प्रकारावर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची फोनवरून माफी मागितली आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.